घोडखिंड ज्याला बाजीप्रभूंच्या पराक्रमानं पावनखिंड म्हटलं जातं, आणि या पावनखिंडमधला जो पराक्रम आहे ही पावनखिंड नेमकी कशी आहे आणि याला का इतिहासात आनंदी साधारण महत्व आहे हे आपण आता पाहायला जाणारच आहोत. नमस्कार, मी बोल बिंदास नितीन शिंदे आपल्या सर्वांचं बोल बिंदासच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेसाठी किल्ले पन्हाळ्यावर आलो. आणि किल्ले पन्हाळ्यावर आल्यावर आपण जर येणारे सगळे पर्यटक इथे थांबतात. स्वराज्याचे धारातीर्थ घोडखिंड पावनखिंड झाली असं म्हटलं जातं. कारण त्याला महत्व आणि छत्रपती शिवरायांनी म्हण आहे आणि ती या जगताला मारल्यानंतर शिवाजी महाराज बाहेर पडलेले आदिलशाहीचा बराच मुळ घेत आहे. त्याच वेळेस विजापूरमध्ये असलेली आदिलशाहीची आई वडी बेगम ही अतिशय टवटळलेली आहे. एकतर एका बाजूला अफजल खानला मारलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना जिंकायचंय, त्याला काही करून थांबवलं पाहिजे. म्हणून तुम्ही सिद्धीश्वर सारख्या मुत्सुकी सरदाराला पाठवलं. स्वराज्याचे गुप्तहेर होते महेश दिने, त्यांनी काही योजना केली आणि त्या योजनेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून बाहेर पडणार होते. मग ते पडायचं कसं, सिद्धीचा वेळ आहे, खूप मोठा वेळ आहे आणि त्या वेळात करायचं काय, कारण वेळातून निसटलं तरी प्रॉब्लेम होता, कारण छत्रपती शिवाजी महाराज सापडले शक्यता होती. त्याच वेळेस युवक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे ज्याचं नाव आहे शिवा काशी, हा पुढे येतो. छत्रपती शिवरायांसारखा उपयोग दिसणार हा म्हणतो की मी राजांनी मला संधी दिली. शिवराय म्हणतात की परवेड्या सापडलात तो मृत्यूला मृत्यू होईल, तो शिवाजी महाराजांमधून जर मृत्यू पावलो तर मला त्याच्याकडे भाग घेणार. अतिशय निष्ठावंत असे माहोल आहेत आपण जे अनेक ठिकाणी पाहतो. पन्हाळा गडावर आपण आल्यावर ज्यावेळेस आपण गाडीने किंवा कोणत्याही वाहनाने येतो, आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आता अलीकडच्या काळात शासनाने किल्ले पन्हाळा गडाचा एक सेल्फी पॉईंट बनवला. तिथूनच खरी किल्ल्याची सुरुवात होते, कारण त्यात तिथंच डाव्या बाजूला वीर शिवाकाशी त्यांची समाधी आहे. आणि इथं आपण पाहतो पाठी आपल्या शिवाकाशीदांचा भव्य पुतळा आहे, पूर्णाकृती पुतळा आहे. आणि त्या पुतळ्यापासून आपण आता पावनखिंडकडे रवाना होतो. पहिल्यांदा आपण मसाई पर्वतकडे जाणार आहे. मसाई पर्वतावरनं आपण खोटवाडी करपेवाडी हा मुक्काम करणार आहोत. आता आपण पन्हाळा किल्ला उतरतोय आणि हा किल्ला उतरून आपण आता मसाई पठाराच्या बाजूला जाणार आहोत. आणि मसाई पठारात जे पठार आहे जे 10-11 किलोमीटर आहे ते सगळं पठार पास करून मसाई मंदिर पर्यंत आपण जाणार आणि मसाई मंदिरापासून आपला पुढचा ट्रेक सुरू होणार आहे. माझ्याबरोबर 28 जणांची आमच्या श्यामा इस्टेट ट्रेकर्सची टीम आहे आणि ती पाहत असत आणि सहकारी आहेत माझ्याबरोबर. छत्रपती शिवराय ज्यावेळेस 12 जुलै 1660 ज्यावेळेस या रात्रीच्या अंधारात गडद अंधारात गेलेले होते आषाढातल्या, त्यावेळेस रात्रीच्या अंधारात अतिशय पाऊस पडत असताना गेलेले होते. आपण तर दिवसा चालतो आहे, त्यामुळं पन्हाळा पावनखिंड छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस घोडखिंडीकडे गेले आहेत शिवराय, त्यावेळेस ती कसं असेल हा त्याचा एक अद्भुत खरं तर नजर आहे. पन्हाळ्याचा किल्ल्याचा पहिला किल्ला उतरतोय आपण, एंड झाला आहे. एकच मिनटात आपण किल्ल्यावरून खाली उतरतोय आणि खाली उतरल्यावर आपल्याला आता थोडं अजून एक पक्की सडक आहे डांबरीकरण, ती सडक थोडी चालल्यानंतर परत आपल्याला पठाराकडे चालायचं. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत मसाई पठार. हे मसाई पठार जे आहे हे पठार आहे बघा, आपण जर पाहत असतो साधारण 10-11 किलोमीटर एवढं हे पठार आहे. याच मसाईच्या देवीच्या नावावरून मसाई पठार नाव पडलं असा
छत्रपती शिवाजी महाराज की जय। दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. आता आपण करपेवाडीतून पांढरे पाणी आणि पांढरे पाण्यावरून आपण थेट पावनखिंडला जाणार आहोत. जंगल ट्रेक आहे हा, म्हणजे थोडंसं पूर्णपणे तुम्ही पाहत असाल, चारी बाजूला असं जंगल आहे आणि तुमची सहकारी काही पाठीमागून येत आहेत. याच वाटेनं छत्रपती शिवराय गेलेले होते असे इथले लोक सांगत होती. आणि आज प्रचलित असा एकदम घनदाट असं जंगल आहे. आमचे ट्रेकर सोडून या ठिकाणी दुसरं कोणी नाही आहे. आपल्याबरोबरचे ट्रेकर आपल्याबरोबर आहेत का आणि ते बरोबर वाटेने चाललेत का, त्यासाठी काही गट करून काही ट्रेकर्स खाणाकोणा घालतात. तशीच एक खाणाकोण आहे बघा, इथं एक रिबन बांधून ठेवण्यात आली. याचा अर्थ असा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाणाकोणा केल्या जातात जेणेकरून आपल्या बरोबरच्या लोकांना आपण कुठून चाललो आहे हे समजावं. पाहता असं पाण्यातून यावं लागतं. पावनखिंडचा हा दुसरा दिवसाचा ट्रेक आहे आणि या दुसऱ्या दिवसाच्या ट्रेकमध्ये आपण आता कळकेवाडी त्या ठिकाणी आलो. कळकेवाडी पास केल्यानंतर थोडासा जंगल जो ट्रेक होता त्या पास करून पण आता थोडं पुढे आलो. पन्हाळ्यावरून पावनखिंडकडे जाताना जो सगळ्यात शेवटचा टप्पा लागतो तो हा पांढरे पाण्याला तिथून जातो. हेच हेच कामान आहे. छत्रपती शिवरायांनी याच पांढरे पाणीमध्ये एक विहीर आहे, आपण तिकडे बघायला येतील तर त्या विहीर छत्रपती शिवराय या ठिकाणाहून गेले होते. नंतरच्या काळामध्ये तिथली पाण्याची आणि सगळ्या समस्या बघून नंतरच्या त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांनी एक विहीर तिथे बांधून दिली आणि ती खूप विहीर सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक वेळा ट्रेकर्स किंवा आता सगळे जे येतात बघायला म्हणजे पन्हाळा ते पावनखिंड जाणारे सगळे जे ट्रेकर्स आहेत ते आवर्जून त्या विहिरीलाही भेट देत असतात. भात शेती वगैरे सगळं हे आहे, जंगल आहे, खूप छान आहे. आणि हप्ताचा हा शेवटचा टप्पा आहे आपला, याच्यानंतर आपण डायरेक्ट पावनखिंडमध्ये जाणार. धन्यवाद. पावनखिंड मध्ये आल्याशिवाय हा ट्रेक पूर्ण होत नाही आणि इथं आल्यावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आपण आता पोहोचलोय. आता आपण बघा, तुम्ही बघत असाल तर पावनखिंड या ठिकाणी खूप छान असं अलीकडच्या काळामध्ये हे एक स्मारक बनवलं गेलेलं आहे आणि
येणारे सगळे पर्यटक इथे थांबतात. स्वराज्याचे धारातीर्थ घोडखिंड पावनखिंड झाली असं म्हटलं जातं. आणि तिथं बाजी प्रभूंच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यात आलं आहे. स्मारक म्हणजे काय तर त्यांचं स्मृती जतन कराव्यात आणि म्हणून त्या घोडखिंडीतच छोटंसं स्मारक आहे. आणि पाऊस खूप आहे, आत्ता आपण पाहतोय खूप पाऊस आहे. खाली खूप पर्यटक आलेले आहेत मोहिमेसाठी, तरुण तरुणी आलेले दिसतात आपल्याला. एक छोटासा सीडी आहे जी लोखंडी, त्यातून खाली उतरून आपल्याला जायचं आहे. सगळ्यांना एकाच वेळ जाणं शक्य नाही आहे, पाऊस खूप आहे. इतिहासाबद्दल सांगायचं म्हणलं तर हीच पावनखिंड आहे ज्याला 13 जुलैचा पहाटे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत आणि बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे किंवा इतर बांधल सेना आहे. शत्रू जवळ आला आहे, गनिम जवळ आला आहे, म्हणून बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल सेनेने छत्रपती शिवरायांना आपण पुढे जावे, आम्ही इथं मसूद सिद्धी मसूद जी सेना आहे त्याला थोपून धरतो असं सांगितलेलं आहे. छत्रपती शिवराय ऐकत नव्हते, शिवाजी महाराज म्हणायचे सगळे बरोबर जाऊ, पण एक म्हण आहे आणि ती या निमित्तानं कारण म्हटली जाते. ती म्हण अशी आहे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.